नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन इथं आलेलं आहे. तर काय आहे हे नोटिफिकेशन याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे. विषय लघुटंक लेखक चाचणी प्रवेश प्रमाणपत्र याबद्दलचं अपडेट आहे. 1 एप्रिल 2024 रोजीचं हे आलेलं पत्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी नियोजित खालील नमूद संवर्गाचा लघुटंक लेखन चाचणीस प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर त्याबद्दलचा हा अपडेट आहे. इथे लक्षात घ्या, जाहिरात क्रमांक 39/2022, लघुलेखक उच्च श्रेणी मराठी गट ब अराजपत्रित यांचा 14 एप्रिल 2024 रोजी परीक्षेची वेळ असणार आहे 8:30 ते 10:30. ॲडव्हर्टाईज नंबर 41/2022, लघुलेखक निम्नश्रेणी मराठी अराजपत्रित यांचीही 14 एप्रिलला 12:30 ते 2:30 असणार आहे. 43/2022 जाहिरात क्रमांक लघुटंक लेखक मराठी गटक यांची 14 एप्रिल 4:30 ते 6:30 संध्याकाळी एक्झाम असणार आहे. जाहिरात क्रमांक 40/2022 लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी गट ब अराजपत्रित 18 एप्रिल 2024 8:30 ते 10:30 सकाळी. लघुलेखक निम्नश्रेणी इंग्रजी गट ब अराजपत्रित 18 एप्रिल 2024 12:30 ते 2:30 दुपारी. लघुटंक लेखक इंग्रजी 18 एप्रिलला 4:30 ते 6:30 च्या दरम्यान ही एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे. चाचणी कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणी चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही आहे. चाचणीच्या दिवशी ऐन वेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वीच किमान 1.5 तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1/2 तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना तसेच प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदींसारही कारवाई करता येणार आहे. प्रवेशपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाचा कॉन्टॅक्ट secretary@mpsc.gov.in किंवा support@mpsc.gov.in या ईमेलवर अथवा 18001234275 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावर विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करता येणार आहे. त्यामुळे काही अडचण असल्यास तुम्ही तुरंत ईमेल ID किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकतात. सो जे विद्यार्थी चाचणी परीक्षेसाठी पात्र झाले असतील त्यांना ऑल द बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.